बिग बॉस मराठी सीजन 3 हा शो अत्यंत उत्कंठवर्धक वळणावर येऊन ठेपला आहे। आज शनिवार आणि महेश मांजरेकर बिग बॉस मराठी सीजन 3 च्या सावडीवर येणार आहेत। सावडीवर आल्यानंतर बिग बॉस मराठी सीजन 3 चा हा आठवडा कसा झाला, कोणाचे काय वाद झाले, या सगळ्यांची शाळा महेश मांजरेकर घेणार आहेत। पहिल्यांदा ते येणार आहेत दादूस म्हणजे संतोष चौधरी यांच्याकडे। दादूस बेटा बेटा म्हणून तुम्ही संपत्ती मिळवताय, कोण आहे तो बेटा आणि काय आहे ते बेटा बेटा, असं महेश मांजरेकर दादूस यांना असं बोलून चांगलंच खडसावणार आहेत। त्यानंतर थेट येणार आहेत ते गायत्रीकडे। गायत्री तू काय समजते आणि तुला माहिती आहे का, तुझ्या ए टीम मधल्यांनी तुझा बँड वाजवला होता, गायत्रीच्या बुटाचा वास येतो आणि बरंच काही काही बोलले होते आणि तू एक वीक कॅन्डिडेट आहेस असं देखील यांनी ठरवलं होतं। ती या आठवड्यात घरातून बाहेर जाऊ शकते असं देखील त्यांनी ठरवलं होतं, हो की नाही मीरा, असं महेश मांजरेकर यांनी मीराला हा प्रश्न विचारलाय। आता ही बातचीत मीरा आणि उत्कर्ष यांच्यामध्ये झाली होती। मीरा आणि उत्कर्ष यांच्यामध्ये गायत्रीबद्दल काय बोलणे झाले हे महेश मांजरेकर यांनी गायत्रीला सांगितले आहे। तर आता गायत्रीने मीराकडे रागात पाहिले आहे। तर आता मीरा आणि गायत्री यांच्यातली मैत्री तुटणार का, यांच्यातील संबंध दुरावणार का, हे पाहणे खूपच रोमांचक ठरणार आहे। तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सीजन 3 दररोज रात्री 9:30 आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर। बिग बॉस मराठी सीजन 3 च्या प्रत्येक अपडेटसाठी आपले चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।